वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर डफली बजाव आंदोलन करण्यात आले आहे. बुधवार दिनांक 12 ऑगस्ट 2020 रोजी महाराष्ट्र राज्यातील एसटी महामंडळ सेवा व सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू करावी यासाठी शेवगाव वंचित बहुजन आघाडीतर्फे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार शेवगाव बसस्थानक या ठिकाणी डफली बजाव आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र महासचिव किसन चव्हाण सर, वंचित बहुजन आघाडी शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल भाई, भगवान मिसाळ, विशाल इगळे, शेख सलीम जिलानी, ॲडव्होकेट श्यामभाऊ कणगरे, राहुल भारस्कर, आनंद सार, भाई कुरेशी, राजूभाई शेख, संतोष बनाईत, सागर गरुड, रमेश निळ, आप्पासाहेब मगर व इतर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते. लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. प्रतिनिधी युनुस शेख, महाराष्ट्र न्यूज 10, शेवगाव.